महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी सुधा, महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहेत श्रीगणोबा डेव्हलपर्स। वेळ प्रसंगी मदतीला धावून जाऊन समाजसेवा काय असते हे शिरूर हवेलीच्या आमदारांकडून शिकावे असे विधान केलं आहे संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी। नुकतेच पूरग्रस्त बांधवांसाठी 10,000 कुटुंबासाठी मदत शिरूर हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोक पवार आणि माजी सभापती सुजाताभाई पवार यांनी राज्यमंत्री माननीय आदिती तटकरे यांच्याकडे सुपूर्त केली आहे। यावेळी संसदरत्न खासदार माननीय सौ सुप्रियाताई सुळे यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठीच्या मदतीची पाहणी केली। यावेळी सुप्रियाताईंनी सुजाताभाई पवार यांचे विशेष कौतुक केले। तसेच शिरूर हवेली मतदारसंघातून मिळालेली मदत ही अपेक्षेपेक्षा खूप जास्त असल्याचं मत राज्यमंत्री आदितीताई तटकरे यांनी व्यक्त केलं। त्याबद्दल आमदार अशोक बापू पवार आणि सुजाता भाभींचे तसेच शिरूर हवेली मतदारसंघातील जनतेचे त्यांनी आभार मानले। पवार साहेबांचा विचार घेऊन आपण पुढे जात असताना 80% समाजकारण आणि 20% राजकारण करण्याचे बाळकडू पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये आहे। तसेच मदत रूपाने शिरूर हवेली मतदारसंघाने आज दाखवून दिले, त्यामुळे सर्व आम जनतेच्या वतीने आपले आभार व्यक्त करते असे उद्गार भावूक होऊन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी काढले। यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडितप्पा दरेकर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजेंद्र नरवडे, पंचायत समिती शिरूरच्या सभापती मोनिकाताई हरगुडे, गणोबा डेव्हलपर्सचे चेअरमन हरीश शेठ येवले पाटील, मांडवगण फराटाचे सरपंच शिवाजी कदम, रावसाहेब दादा पवार, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन बाबासाहेब फराटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस प्रदीप कंद आणि शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते। तसेच उर्वरित मदत चिपळूण येथील आमदार शेखर निकम साहेब यांच्याकडे उद्या सुपूर्त करण्यात येणार आहे। याप्रसंगी राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या भावना महाराष्ट्र न्यूज लाईव्हशी बोलताना व्यक्त केल्या। पाहूयात काय म्हणतायत राज्यमंत्री आदिती तटकरे। नमस्ते। नमस्ते, आपलं चुकामुकच होते सर। हो, मी तुम्हाला फोन केला होता त्या दिवशी हे दाखवण्यासाठी। पार्लमेंट मध्ये होतो का? कुठे होते? हाँ, पार्लमेंटला तो नाही, नाही, झूम मीटिंग चालू होती। सीएम आरक्षणाचं, सीएम बरोबर मीटिंग होती। कार्यकर्ते आमचे खूप इच्छुक होते तुमच्याशी लाईव्ह हे करण्यासाठी, म्हणून फोन केला होता। एक्कावन्न वस्तू आणल्यात ताई आपण एक किट मध्ये। आपलं ते पॅकिंग पण आणा ताई। आपण ब्लँकेट, साडी, दोन भांडी, पळी उलटणं, झारा, चहाची गाळणी, पोळपाट लाटणं, तवा, कढई, चटई याचं एक किट वेगळं केलंय। किराणा मालाचं एक किट वेगळं केलं, त्याच्यामध्ये पीठ, ज्वारी, बाजरी, पोहे, साखर, चहा, नंतर तांदूळ, तुरीची डाळ, तेल, मीठ, साबण, भांड्याची घासणी, बेसन पीठ, हळद, तिखट हे किट केलं आहे, टूथपेस्ट आणि एक ड्रम 35 लिटरचा, एक बादली, मग असं एक वेगळं किट केलेलं आहे। आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण हो किट आपण सेपरेट केलंय, आणि राख्या दिल्या आहेत राखी पौर्णिमा म्हणून। असं 51 वस्तूंचं सेपरेट सेपरेट आपण पॅकिंग केलेलं आहे, म्हणजे यांना त्रास नाही ठेवला, फक्त पॅकिंग उचलून वाटायचं। आता ते आपल्या इथे सुतारवाडीला आणि इथून येस आणि इथून चिपळूणला जाणार शेखर निकमांच्या इथे। हा, म्हणजे आपल्या इथे 1300 आणि चिपळूणला 1300 असे एकूण 2600 किट्स त्यांनी, 2600 किट प्रत्येक किट मध्ये 1300 प्रत्येक ठिकाणी 4500 ऑलमोस्ट 10,000 किट्स होतील आपण सेपरेट हे केले तर। आणि आता इथून आम्ही चिपळूणला जाणार आहे। ताई, अशोक पवार बोलतोय। हा, शुक्रा,
चिपळूणला आता आमदार आपले निकम साहेब यांच्याकडे जाणार आहे. अजितदादांनी सूचना केली होती की निम्म निम्म करा, अगोदर आम्ही ठरवलं होतं सगळं इकडेच आणायचं, मग आता निम्म्या बऱ्या निम्म्या ट्रका तिकडनं पाठवल्यात, ते आता पोहोचतील तिथं, तर असं आता आम्ही इकडनं आता तिकडे जाणार आहोत. 27 किट आहे तिकडे, 14 आले तिकडे 13 गेले. आपण दोन्हीकडे इक्वली ताई डिवाइड करतोय. बटर आणि खारी पण आहे, टोस्ट पण आहे. 22 जुलै रोजी कोकणावर जी एक नैसर्गिक आपत्ती ओढावली आणि त्यामध्ये या महापुरामध्ये जे जीवन आमचं सर्वच विस्कळीत झालं ते पुन्हा एकदा पूर्वपदावर आणण्यासाठी आदरणीय पवारसाहेबांच्या सूचनेनुसार आदरणीय अजितदादा आणि सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली आमचे खरं तर म्हणायला हरकत नाही की वरिष्ठ बंधूसारखे आमच्यासाठी धावून आले अशोक बापू आणि त्याचबरोबर भाभी. एक खरं फोनवर आमचा संपर्क झाला की बापू आपण काही ना काही आम्हाला सगळ्यांनाच हे कोकणवासियांना मदतकार्य आपण पाठवावं आणि खऱ्या अर्थानं अपेक्षेच्या पलीकडे आम्हाला आज बापू आपल्या माध्यमातून मदत या ठिकाणी मिळाली. मी आमच्या संपूर्ण रायगडवासियांच्या वतीने आपले आभार मानते. जवळपास 51 वस्तूंचं हे एक किट आपण इथल्या सर्व जे बाधित क्षेत्र आहे महाड आणि पोलादपूरमधले इथल्या नागरिकांना आपण देणार आहोत आणि विशेष म्हणजे महाड आणि चिपळूण म्हणजे रायगड जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या या बाधित क्षेत्रामध्ये आदरणीय आमदार अशोक बापू आणि त्याचबरोबर भाभी आणि त्यांचे सर्व त्यांच्या विधानसभा मतदारसंघातले सर्व सन्मान्य पदाधिकारी कार्यकर्ते यांनी गेल्या 8-10 दिवसापासून जी काही मेहनत आमच्या रायगडवासियांसाठी घेतली त्याबद्दल त्यांचे विशेष ऋण या निमित्ताने व्यक्त करते. मी गेल्या 8-10 दिवसापासून भाभींच्या आणि बापूंच्या संपर्कात होती. कशा पद्धतीनं त्यांनी खऱ्या अर्थानं एक स्वतंत्र शेड या आमच्या संपूर्ण किट तयार करण्यासाठी उभी केली आणि रात्रंदिवस म्हणजे आम्ही जितकी मेहनत केली असेल तितकीच मेहनत आपणसुद्धा आम्हाला सगळ्यांना एक आधार देण्यासाठी या ठिकाणी केलीत. मी मनापासूनचे पुन्हा एकदा आपले आभार मानते आणि खऱ्या अर्थानं आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि आदरणीय पवारसाहेबांची जी विचारधारा आहे की आपण नेहमी राजकारणात जरी सक्रिय असलो तरी 80% आपण समाजकारण केलं पाहिजे आणि एकमेकांसाठी अडचणीच्या काळामध्ये धावून आलं पाहिजे आणि लोकांना त्यांची सेवा करून त्यांचं जीवन आपण सुधारित केलं पाहिजे ही जी भूमिका आपली सातत्याने असते त्यामध्ये आपण मोलाचा वाटा आमच्या सर्वांसाठी उचललात याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार मानते आणि अशाच पद्धतीनं आपण एकमेकांसाठी पाठबळ देत उभं राहूयात एक मनापासूनची सदिच्छा व्यक्त करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवाद. महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.